राष्ट्रवादी काँग्रेसमधील उपमुख्यमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. आज आपण मंत्री म्हणून शपथ घेत असल्याचं मगाशीच छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र उपमुख्यमंत्री पदाबाबत अजूनही निर्णय झालेला नाही आहे. आज केवळ फक्त मंत्रीपदाची शपथ घेतली जाणार आहे असं छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र उपमुख्यमंत्री पदाबाबत अजूनही निर्णय झालेला नाही आहे. उपमुख्यमंत्री पदाबाबत अजूनही निर्णय झाला नाही आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. तसंच याबाबतचा निर्णय शरद पवार घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आज राष्ट्रवादीकडून केवळ 2 जणच शपथ घेतील असं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे अजित पवारांचा आज शपथविधी होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मुख्यमंत्री शपथ घेणार आहात का? आता मंत्री म्हणूनच शपथ होणार आहे. त्यात काही 2 तासांनी म्हणजे 6:40 शपथविधी आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आय एम गोइंग टू टेक ओथ ऍज अ मिनिस्टर. विल बी द डेप्युटी चीफ मिनिस्टर सर. दॅट इज नॉट डिसाइडेड येट सर. 3 तारखेनंतर डिसाइड होणार आहे का? 3 तारखेनंतर ठरेल. नंतर पवार साहेब त्याच्यावर निर्णय करतील. जो निर्णय असेल तुम्हाला मान्य असेल सर. अजित पवार डेप्युटी सीएम हो रहे. अभी निर्णय नहीं हुआ है. अच्छा, मुझे मालूम नहीं. अजीत पवार शपथ लेंगे. आज 2 नाम दिए हैं. हाँ. और बाकी किसी का नाम नहीं है. लेकिन पवार साहब इसके बारे में निर्णय करेंगे. छगन भुजबल और आप शपथ ले रहे हैं आज? हाँ. और अजीत पवार नहीं ले रहे. आणि आपण ह्याच घडामोडींसंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे आणि दीपक भातुसे यांच्याकडे. अरुण, खरं तर आज शपथविधी 16 शिवतीर्थावरती आयोजित करण्यात आलेला आहे. मात्र आज कोण शपथ घेणार आहे ह्याबद्दल अजूनही कुठेतरी साशंकता होती. कारण की राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 2 जणांची नावं तर पुढे आलेली आहेत. 2 छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांचं. या व्यतिरिक्त अजून कोणी शपथ घेणार आहे का? खरं तर या प्रश्नाचं उत्तर जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. मी आता इथे सिल्वर ओक्स इस्टेट जे आहे शरद पवारांचं निवासस्थान तिथे उभं आहे. आणि इथनं काही वेळापूर्वी जयंत पाटील गेले त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आज दोघेजणं म्हणजे जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे राष्ट्रवादीच्या वतीने शपथ घेणार आहे. राहिला प्रश्न उपमुख्यपद कोण होणार. कारण मुळात ज्यावेळी हे 3 पक्ष एकत्र आले आणि त्यावेळी ज्यांच्यामध्ये त्यांच्यात जे काही ठरलं त्यानुसार एक शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री, त्या उपमुख्यमंत्री पद कुणाला मिळणार यावरनं खरं तर पेच निर्माण झालाय. किंबहुना त्याबाबतचा तिढा आहे. त्यासाठीच्याच बैठका आता बैठकांवर बैठका सुरू असल्याचं कळत आहे. आता या क्षणी देखील शरद पवारांच्या निवासस्थानी एक बैठक सुरू आहे. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे आणि शरद पवार आणि अजित पवार हे इथे उपस्थित आहेत. काही वेळापूर्वीच अजित पवार इथे आलेले आहेत. सकाळपासून बातम्या होत्या की अजित पवार नॉट टीचेबल आहेत, ते भेटत नाहीत. किंबहुना त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. तर हे सगळं जे होतं त्यामध्ये काही प्रश्न मनात उपस्थित होते, काही शंका येत होत्या की अजित पवार का भेटत नाहीत, ते काही नाराज आहेत का, किंबहुना ते माध्यमांशी का बोलत नाहीत, कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देत नाहीत. तर हे काहीतरी निश्चितपणे वेगळं चाललंय किंवा काहीतरी गडबड आहे अशा आशयाच्या बातम्या येत होत्या. आणि त्यामुळे त्याचं उत्तर अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये. ही बैठक संपल्यानंतर कदाचित काही स्पष्ट झालं तर तेही होईल. आणि दुसरा जो भाग आहे की उपमुख्यमंत्रीपद तर अजित पवारांना देणार नसेल किंवा देणार नसेल तर या बाबतचा काहीतरी खुलासा होणं अपेक्षित आहे. आता हा पुढच्या घडामोडी ज्या आहेत त्या नेमक्या काय घडतात. अरुण, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. नेमका हा तिढा कधी सुटणार हे तर पाहणं महत्वाचंच आहे. आपल्या सोबत दीपक भातुसे देखील आहेत. ते सध्या शिवाजी पार्क या ठिकाणी आहेत. दीपक, एकीकडे खरं तर एवढी सगळी लगबग ह्या शिवतीर्थावरती पाहायला मिळते आणि दुसरीकडे अजित पवार यांचं हे नाराजी नाट्य. का नेमकं काय झालंय, काय नेमकं घडतंय सध्या राष्ट्रवादीच्या या गोटामध्ये? Yeah.
मधुरा, हा गोंधळ राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल हा पहिल्यांदा गोंधळ होत नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शपथविधी असेल त्याच्या आधली अगदी काही तास आधीपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधला गोंधळ मी यापूर्वी सुद्धा अनुभवलेला आहे. यापूर्वी जी सरकार स्थापन झाली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची तेव्हासुद्धा अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत कोणाचं नाव मंत्रिमंडळात असेल, कोण मुख्यमंत्री असेल, माफ करा उपमुख्यमंत्री असेल, या संदर्भातली संदिग्धता पूर्वी सुद्धा अनेकदा अशीच कायम राहिलेली आहे शेवटच्या क्षणापर्यंत. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी संदिग्धता आहे ती संदिग्धता अजित पवार यांच्या नावावरून आहे. कारण शरद पवारांची इच्छा नाही अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं, त्यांच्यावरती साधारणतः दडपण आहे ते हा निर्णय करण्यासंदर्भातला. कसलं दडपण आहे तर साहजिकच 4 दिवसांपूर्वी जो पुतण्या पक्षाच्या भूमिकेविरोधात भाजपला जाऊन मिळाला होता, पक्षात फूट पाडली होती, तो पुतण्या परत आल्यानंतर त्याला परत उपमुख्यमंत्रीपद दिलं तर निश्चितच आपला पुतण्या आहे म्हणून त्यांना सगळ्या त्यांच्या चुका माफ करून त्यांना पाठीशी घातलंय काकाने, अशी असं चित्र जे आहे तयार होऊ शकतं, अशी टीका आपल्यावर होऊ शकते. त्याची पूर्णपणे कल्पना जी आहे ती शरद पवारांना असणार आहे आणि त्यामुळे शरद पवारांना हा निर्णय करणं जड जात आहे. तर दुसरीकडे पक्षातनं दबाव आहे शरद पवारांवर अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावं. काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीत सुद्धा सगळ्याच आमदारांनी जवळपास आग्रह धरला की अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद करा. अजित पवार जर उपमुख्यमंत्री झाले तर पक्ष वाढीसाठी त्याचा फायदा होईल. एक आक्रमक नेता, एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता अशी ख्याती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांची यापूर्वी होती आणि बंड करून ते परत आल्यानंतर सुद्धा तीच ख्याती आहे, तेच प्रेम आहे कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, आमदारांचं अजित पवारांवर. आणि त्यामुळेच अजित पवारांवर आणि शरद पवारांवर दबाव होत आहे की उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांनी स्वीकारावं. आणि शरद पवारांसमोर हा निर्णय करताना ज्या अडचणी आहेत, विशेषतः नातं अजित पवारांशी असल्यामुळे शरद पवारांसमोर अडचणी आहेत. लोक काय म्हणतील, कारण लोक टीका साहजिकच करणार की पुतण्या होता म्हणून शरद पवारांनी त्यांच्या एवढ्या मोठ्या चुका सुद्धा पाठीशी घातल्या, त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेतात या बैठकीत साधारणतः ते ठरेल की उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांना द्यायचं की नाही आणि दिलं तर आज त्याचा शपथविधी करायचा की नाही. बरोबर. मात्र दीपक, आज फक्त छगन भुजबळ आणि जयंत पाटलांचा शपथविधी ह्या ठिकाणी पार पडणार आहे. मात्र तुम्ही म्हणतात तसं की शरद पवार आता लवकरच निर्णय घेतील ह्या संदर्भात, मात्र अजित पवारांनी केलेलं हे मध्यंतरी केलेलं बंड हेच याला सगळ्याला कारणीभूत आहे का इतरही काही कारण आहेत? निश्चित मधुरा, अजित पवारांचं बंडच या सगळ्या गोंधळाला कारणीभूत आहे असं म्हणावं लागेल. अजित पवारांनी बंड केलं नसतं हे सरकार केव्हा स्थापन झालं असतं, हा जो शपथविधी आज होणार आहे तो यापूर्वीच झाला असता आणि अजित पवार त्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून आतापर्यंत आपल्याला मंत्रालयात काम करताना सुद्धा दिसले असते. मात्र अजित पवारांनी बंड केल्यामुळे सगळ्या पक्षात गोंधळ झाला. अजित पवारांना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदावरून हटवण्यात आलं आणि जयंत पाटील यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. अजित पवारांनी 54 आमदारांच्या सह्यांचा जो कागद त्यांच्याकडे होता त्याचाही गैरवापर या काळामध्ये आपण केलेला पाहायला मिळाला. त्यांनी थेट हा सह्यांचा कागद घेऊन राजभवनावर गेले आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर. भाजपला पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि सगळ्यात मोठी अडचण शरद पवारांची केली. हे सगळं विसरून अजित पवार परत आले आहेत. मात्र आता परत आल्यानंतर अजित पवारांना तोच मान द्यायचा का पक्षामध्ये, हा सगळ्यात मोठा प्रश्न शरद पवारांसमोर आहे. आणि त्यामुळे शरद पवार हा निर्णय घेताना कचरत आहेत, कारण बंड केलेला पुतण्या परत आलेला आहे आणि त्याला परत बक्षीस द्यायची का उपमुख्यमंत्रीपदाची, ही अडचण आहे. जयंत पवार पाटील यांची गटनेतेपद नियुक्ती केली होती, त्यामुळे जर अजित पवार परत नसते आले तर उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हे जयंत पाटीलच होते राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि तीच भूमिका शरद पवारांची आहे की आपण जयंत पाटीलांना. अर्थात आपण पाहिलं तर शरद पवार एक कसदार राजकारणी आहे, ते योग्य तो निर्णय घेतीलच ह्यात काही शंकाच नाही. धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल, माहितीबद्दल. अरुण आपले देखील धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल.